नमस्कार, झी 24 तास या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं. बातमी आहे दिल्लीतून. सध्या भारत आणि इंडियावरून वाद सुरू असताना दिल्लीतूनच ही एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. भारत आणि इंडियाच्या या वादावर मंत्र्यांनी बोलू नये असे निर्देश स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत. दिल्लीतल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना या वादावर बोलू नये असं बजावलेलं आहे. तसंच तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं होतं, त्यावर मात्र सडेतोड उत्तर देण्याच्या सूचना मोदींनी दिल्याचं समजत आहे. मात्र संयमित भाषा वापरण्याचा सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या बैठकीमध्ये मंत्र्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. इंडिया आणि भारत या वादावर बोलू नये असं मात्र पंतप्रधानांनी मंत्र्यांना बजावलेलं आहे. तर मंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी इंडिया आणि भारतच्या वादावर मंत्र्यांनी बोलू नये असं म्हटलेलं आहे. परंतु सनातनच्या वादावर मात्र सडेतोड उत्तर द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांना म्हणालेले आहेत. देशाचं इंडिया हे नाव वगळून केवळ